Monkey like animals are said to be evolved from some ancestors who were more or less similar to the modern lemur. Tale of these monkey like animals of Africa. आफ्रिका ये मंकी लाईक हां त्याला जी टेल होती ना ती काय झाली ती डिसअपीयर 7 करोड वर्षापूर्वी डायनासोरचा संपला विषय हां संपला होता विषय त्याच्यानंतर त्यावेळेस मंकी लाईक स्ट्रक्चर होता त्याचं सिम डिसअपीयर झाली टेल शेपटी त्याची 4 करोड वर्षापूर्वी दे डेव्हलप ड्यू टू इनलार्जमेंट इन ब्रेन त्यांचं डोका वाढला डोका वाढला का ब्रेन वाढला ब्रेन वाढला अँड देअर हँड्स वेअर ऑल्सो इम्प्रूव्ड अँड दस ॲप्स लाईक ॲनिमल वेअर इव्हॉल्व ॲप लाईक का म्हटलं जातं पायांवर चालणारे दोन पायांवर चालणारे ॲप लाईक मग त्यांचे हँड्स डेव्हलप झाले आणि शेपटी गेली इथे का हां इथे याला शेपटी आहे ना आणि बघा माग कड ना आरशात पायावर दिसतो ना तुम्हाला हा म्हटले काही आरशात पायावर दिसतो म्हणे बर आरशात माकड नसत तर आपण असतो आरशामध्ये कोण असत आपण स्वतःच असतो ना हा त्याच्यानंतर ॲप लाईक ॲनिमल आहे ना तो कुठे जाऊन भेट कुठेच गेला तो हा साऊथ अँड नॉर्थ आशियाला रिमेनिंग ॲप लाईक ॲनिमल स्टेड इन आफ्रिका काही थांबलेच तिथे आफ्रिकाला काही इकडे आले आशियामध्ये म्हणजे आपल्या खंडात आले आणि काही आफ्रिका खंडातच राहिले गोरिला इथं आहे ना आपल्याकडे एक आता आवाज आला मला एवढ्यात गोरिला आहे चिंपांजी आवाज नाही आला इवॉल तयार झाले ते 2.5 करोड वर्षापूर्वी बरोबर आहे 4 करोड वर्षापूर्वी हे कशावरून केलं असेल त्यांनी काही अंदाज कार्बन डेटिंग काय होती ती कार्बन डेटिंग रेशियो ऑफ C14 to C12 कार्बन डेटिंग त्याच्यावरून कळतं आपल्याला हा C14 आहे ना हा MPSC UPSCला प्रश्न नेहमी विचारला जातो कार्बन कोणता कार्बन यूज केला जातो असं एज ऑफ फॉसिल इव्होल्युशन ऑफ सम ऑफ द 2 करोड इयर्स ओल्ड स्पेसिस ऑफ ॲप सीम्स टू बी ऑक्युअर्ड इन डिफरंट वे दे हॅड टू यूज देअर हँड्स मोर फॉर इटिंग फूड अँड अदर वर्क ते 2 करोड वर्षापूर्वी ज्या स्पेसिस आल्या ॲपच्या 2 करोड वर्षापूर्वी ॲपच्या ज्या स्पेसिस आल्या त्या हाताचा यूज करायला लागले कशा कशासाठी इटिंग फूड अँड अदर वर्क्स म्हणजेच शिकार वगैरे करणे हाताचा ते यूज करायला लागले बोटांचा यूज करायला लागले ॲप लाईक जर स्ट्रक्चर बघायचं असेल ना तुम्हाला तर कोणाला बघायचं जस्ट जन्माला आलेलं बाळ असतं ना त्याच्यानंतर ते थोडं रांगायला लागतं आणि उभं राहायला लागतं का तेव्हा त्याच्या हातात वस्तू दिली का मग त्याला ती सापडत नाही त्याला उभं पण नाही राहत आहेत ते ॲप लाईक स्ट्रक्चर आहे बघितलं का तुम्ही त्याच्या हातात घेतल्यावर वस्तू ते त्याच्या हातात पडून जातं ते परत परत बरेच दिवस लागतात त्याला नावत नाही त्याला अजून कळत नाही त्याला ताकद नाही राहत बोटांमध्ये तिची फक्त बुद्धीच काम करते हात काम नाही करत बुद्धी सांगते तू पकडू शकतो तू पकड पण मग हात काम नाही करतो असा पकडायला जातो असा पकडायला जातो एवढा नसतो तो कोऑर्डिनेशन नसतं दोज ॲप्स स्टेटेड टू लिव्ह ऑन हँड
on land as the forest started to decline due to dry environment. Dry environment ने काय झालं? Decline झालं म्हणजे forest काय आले संपुष्टात आले. Their lumbar bones developed in such a way that they started to stand in erect posture. म्हणजे त्यांचा lumbar bones, lumbar bones म्हणजे काय? माकडहाड. माकडहाड वाकडं होतं. कुठे गेलं हे बघ इथे. नंतर ते काय झालं? स्ट्रेट होत गेलं. फॉरेस्ट डिक्लाईन होत गेलं आणि त्याच पिरियडमध्ये ते पण स्ट्रेट व्हायला लागले. इरेक्ट पोश्चर इन ग्रासलँड. ग्रासलँडमध्ये इरेक्ट पोश्चर का बरं? ग्रासच्या वर डोकं काढून जसं चिंपांजीने मान लांबून लांबून मान लांबवली ना तशी यांनी ग्रासच्या वरती बघायचं ना मग ग्रासची हाईट यायला लागली आणि अशा हाईटमध्ये तेल ना दोन्ही काम व्हायला लागले. तिथे ग्रास अशा जंगलामध्येच थांबायला लागले ते जेणेकरून त्यांना लपता बी येईल आणि दिसेल बी. लपता बी येईल आणि दिसेल बी. खाली बसले तर कोणाला दिसणार नाही आणि त्यांनी गवताच्या वर जर त्यांची मान येत असेल तर मग ती करण्यासाठी मग त्यांचं जे लुंबार बोन्स होते ते काय झाले? स्ट्रेट झाले. हां तेच पाहण्यासाठी ते स्ट्रेट त्यांच्या पुढचे पिढ्या मग काय स्ट्रेट होत गेल्या. दीज फर्स्ट ह्युमॅन लाईक ॲनिमल विथ इरेक्ट पोश्चर विच वेअर युझिंग देअर हँड्स हॅव इव्हॉल्व अबाउट 2 crore इयर्स ॲगो. 2 crore वर्षापूर्वी अशी ह्युमॅन बिईंग्स होतं की जे इरेक्ट होते त्यांचं पोश्चर इरेक्ट पोश्चर होतं आणि यूज हँड्स फॉर इटिंग. फर्स्ट रेकॉर्ड ऑफ ह्युमॅन लाईक ॲनिमल इज विथ अस इन द फॉर्म ऑफ रामॅपिथेकस. रामॅपिथेकस ॲप जो होता तो ह्युमॅन लाईक ॲनिमल. ह्युमॅन लाईक ॲनिमल म्हणजे माणसाचा सारखा दिसणारा जो ॲनिमल होता तो कोणता होता? तर रामॅपिथेकस ॲप, दोन पायांवर चालणारा प्राणी. फ्रॉम ईस्ट आफ्रिका, ईस्ट आफ्रिकामध्ये सापडला तो. आफ्टरवर्ड्स दिस ॲप ग्रोन अप इन साईज अँड बिकेम मोर इंटेलिजंट and thus the app of South Africa evolved about 40 lakh years ago. 40 varsha purvi mag 40 lakh varsha purvi mag khara animal zala na to ki jo brain intelligence the tyachamade. The morphology of these human like animals started to appear like to be member of the genus Homo. हा ब्रेन डेव्हलप होत गेला आणि माणूस पण तसा होत गेला. बघा काय हा निंदरथल मॅन. ठीक आहे निंदरथल मॅन पण दिलेला आहे त्यांनी काय येतो. द मॉर्फोलॉजी ऑफ दीज ह्युमॅन लाईक ॲनिमल्स स्टार्टेड टू अपियर लाईक टू बी मेंबर ऑफ जीन्स होमो. हे जीन्स होमो काय प्रकार आहे माहिती आहे का तुम्हाला? ॲनिमल क्लासिफिकेशन आहे ना त्याच्यामध्ये आपण स्टडी करणारच आहोत. ॲनिमल स्पेसीज क्लास डिव्हिजन सब डिव्हिजन जीन्स सब जीन्स त्याच्यामध्ये आपण बघू. ते होमो नावाचं जे जीन्स आहेत ना त्याचं क्लासिफिकेशन त्याच्यामध्ये हे आपल्याला दिसायला लागले. ॲनिमल्स ह्युमॅन लाईक ॲनिमल्स अबाउट 20 lakh इयर्स ॲगो अँड दस स्किल ह्युमॅन डेव्हलप. तेव्हाच 20 lakh वर्षापूर्वी स्किल ह्युमॅन बिईंग म्हणजेच काय? की जो आत्ता जे करत आहेत ना हाताने शिकार करणे, शेल्टर सोसायटी, मग या गोष्टी ज्या आहेत ना ज्या ह्युमॅन बिईंग्स आत्ता नॅचरली करतो आहेच ऑलरेडी, तर तेव्हा तो 20 lakh वर्षापूर्वी होता. अबाउट 50 lakh इयर्स ॲगो ह्युमॅन वॉकिंग विथ इरेक्ट पोश्चर वॉज इव्हॉल्व. 15 lakh वर्षापूर्वी स्ट्रेट उभा राहिला डायरेक्ट. इट मे हॅव एक्झिस्टेड इन चायना अँड इंडोनेशिया ऑफ एशियन कंटिनेंट म्हणजेच काय? चायनामध्ये सापडला, इंडोनेशियामध्ये सापडला, 15 lakh वर्षापूर्वी सापडला. कोण सापडला? इरेक्ट पोश्चरवाला, कम्प्लीट इरेक्ट पोश्चरवाला सापडला ना.
15 lakh years ago, human walking with erect posture was evolved. It may have existed in China and Indonesia of Asian continents. Evolution of upright man continued in the direction of developing its brain. हे कोणी केलं होतं ते मागे आता बघितलं ना आपण. लॅमार्किझमनेच केलं होतं का? डेव्हलपमेंट बाय ॲक्टिव्हिटीज. हां, प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट बाय ॲक्टिव्हिटीज. आणि तो त्याचा काय झाला, यूजफुल झाला ना तो, स्ट्रॉंग झाला त्याची ती जी गोष्ट, ज्या गोष्टीवर तो ॲक्टिव्हिटीज करत होता आणि डेव्हलपमेंट करत होता, प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट करत होता, जसं जिराफ मानेवर करत होता. आणि दुसरं काय, लॉस, लॉस केला ना, काय लॉस केला, काय लॉस केलं त्याने, लेझीनेसमध्ये येतो तो लॉस. पण कोणतं एक्झाम्पल होतं, स्नेकचं एक्झाम्पल होतं त्याने पाय. नंतर अजून कोणाचं एक्झाम्पल होतं, हां तो त्यांचे वीक होते, इग्लू, इमू आणि इग्लू, सॉरी इमू, इग्लू हे हे आहे ना, इग्लू काय माहिती का, हा घर आहे, टुंड्रा प्रदेशातलं घर येते, टुंड्रा प्रदेशातलं, बर्फाळ प्रदेशातलं घर येते ना. काय झालं, आहे ना तुम्हाला दहावीला याची शेती, बरं ठीक आहे चला. बस का रे. इव्होल्युशन ऑफ अपराईट मॅन कंटिन्यूड इन द डायरेक्शन ऑफ डेव्हलपिंग इट्स ब्रेन फॉर द पिरियड ऑफ अबाउट 1 lakh years. 1 lakh वर्ष त्याने त्याच्या ब्रेन प्रोग्रेसिव्ह करत राहिला. त्यामध्ये त्याने काय काय केलं बघा. मीन वाईल इट डिस्कवर्ड द फायर. सर्वस मस्त गप्पा मोरायली ती, ती जंगलात येते आफ्रिकाच्या. लक्ष नका देऊ तिच्याकडे, मूर्ख ती थोडी नाही, ती किती ती बडबड करेल, तू नाही ना मूर्ख. हां पाय तिने येत ना, हां पाय आता मागे नका पाहू. फायर, फायरचा शोध लावला त्याने तिथे, तेव्हा ज्यावेळेस त्याचा ब्रेन डेव्हलप करत होता तो. ब्रेन ऑफ 50,000 year old मॅन हॅड बीन सफिशियंटली इव्हॉल्व टू द एक्सटेंट दॅट इट कुड बी कन्सिडर्ड ॲज मेंबर ऑफ द क्लास वाईस मॅन. 50,000 वर्षापूर्वीचा जो माणूस आहे त्याचा ब्रेन परिपूर्ण डेव्हलप झालेला होता आणि तो आपल्या माणूस म्हणजे होमोसेपियन्स वाईस मॅन शहाणा मनुष्य बुद्धीचा परिपूर्ण यूज करायला लागला. ते सगळ्या तिथून 50 lakh वर्षापासून तर आत्तापर्यंत जे जेवढे आहेत ना तेवढे होमोसेपियन्समध्ये आहेत. आणि त्याच्यामध्ये काय होत गेले, मग ते डेव्हलप होत गेले, जनरेशन पिढ्यान पिढ्या त्याच्यामध्ये काय होत गेले, ब्रेन वाढत गेलं त्यांचा. निंदरथल मॅन कॅन बी कन्सिडर्ड ॲज द फर्स्ट एक्झाम्पल ऑफ वॉईस मॅन. पहिलं म्हणजेच तोच असेल ना मग, 50,000 वर्षापूर्वी, 50,000 वर्षापूर्वीचा जो मनुष्य आहे तो आपण होमोसेपियन्समध्ये घेतलेला आहे आणि तो वॉईस मॅन आहे शहाणा मनुष्य जो ब्रेनचा परिपूर्ण शरीराचा ॲक्टिव्हिटीज हँड्सची ॲक्टिव्हिटीज वगैरे सगळं करायला लागला. तो निंदरथल मॅन कॅन बी कन्सिडर ॲज द फर्स्ट एक्झाम्पल, म्हणजे निंदरथल जो आहे तो काय झाला, वॉईस मॅनचा फर्स्ट एक्झाम्पल आहे. द क्रो मॅग्नन मॅन इव्हॉल्व अबाउट 50,000 years ॲगो अँड आफ्टर वर्ड्स दिस इव्होल्युशन हॅड बीन फास्टर दॅन द अर्लियर. नंतरचा स्पीड, ब्रेन जसा वाढत गेला तस तसा माणसांच्या जनरेशनमध्ये काय होत गेला, कमी वेळेमध्ये जास्तच प्रोग्रेस होत गेला, फास्ट प्रोग्रेस होत गेला. अबाउट 10,000 years ॲगो, 10,000 वर्षापूर्वी येत आपण आता, 10,000 वर्षापूर्वी काय झालं, वॉईस मॅन स्टार्टेड टू प्रॅक्टिस द ॲग्रिकल्चर. शेती करायला लागला तो, काय करायला लागला, शेती करायला लागला. आपल्याला करायची ना, अभ्यास करा मग, गप्पा नका मारू. अबाउट 10,000 years ॲगो वॉईस मॅन स्टार्टेड टू प्रॅक्टिस द ॲग्रिकल्चर. इट स्टार्टेड टू रिअर द कॅटल हर्ड्स अँड इस्टॅब्लिश द सिटीज. काय काय करायला लागला तो, हे कॅटल वगैरे हे पाळायला लागला. त्याच्यानंतर ॲग्रिकल्चर शेती करायला लागला, इस्टॅब्लिश द सिटीज, हां
आताची सिटी तशी नाही. सोसायटी ग्रुपने राहायला लागला, घर बांधायला लागला, तशी सिटी नाही. तुम्ही म्हणा त्यावेळेस कसं काय सिमेंटचे घर वगैरे. किती वर्षापूर्वीचा विषय होता तो? 10 वर्षापूर्वी, 10,000 वर्षापूर्वी, सॉरी 10 वर्षापूर्वी, 10,000 वर्षापूर्वी, 10 वर्षापूर्वी आम्हीच होतो. तुम्ही बी होते ना? ठीक आहे. हा तुम्ही कसे होते माहिती? आर्ट ऑफ रायटिंग, आर्ट ऑफ रायटिंग वॉज रायटिंग, लिहिण्याची कला. इन्व्हेंट शोध लागला, लिहिण्याच्या कलेचा शोध लागला. केव्हा? आर्ट ऑफ रायटिंग वॉज इन्व्हेंटेड अबाउट 5000 इयर्स अगो अँड द हिस्ट्री हॅड बीन स्टार्टेड. तिथून मग हिस्ट्रीला सुरुवात झाली. ऋषी मुनी रामायण महाभारत लिहायला लागले, मग ते गीता वेद वगैरे. मग त्याच्याशिवाय कसं कळेल? तू घरी जातो ना, हे रामायण महाभारतामुळेच तुझ्या सांगितलेलं आहे. आपण आपलं आपल्याच घरी जायचं, लोकांच्या घरी जायचं नाही. हे रामायण महाभारतामध्ये सांगितले. कुठे काय शेवटचं पॅरेग्राफ चालू नाही एक्झरसाइजच्या वरती जड. मॉडर्न सायन्स इज इमर्ज अबाउट 400 इयर्स अगो. मॉडर्न सायन्स किती? 400 वर्षापूर्वी. मॉडर्न सायन्स, सायन्सला शोध लागायला लागला 400 वर्षापूर्वी. अँड इंडस्ट्रियल सोसायटी वॉज इस्टॅब्लिश अबाउट 200 इयर्स अगो. 200 वर्षापूर्वी इंडस्ट्रियल ठिकठिकाणी सातपूर झालं, अंबड झालं.